नमस्कार मित्र तीनू एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो काय असेल अर्थ भूवैकुंठाधिपतीचा काय असेल पंढरपूरचे वैशिष्ट्य जिथे लाखो लोक दरवर्षी पायी येतात जी वारी या नावाने प्रसिद्ध आहे पंढरपूर हे असे स्थान आहे जिथे परमेश्वर स्वतः आपल्या पत्नी समवेत सगुण रूपात आहे इथे कळेल आपल्याला वारीचे कारण आणि वैशिष्ट्य भूवैकुंठ पंढरपूरचे पूर्वी पुंडलिक नावाचा विष्णू भक्त होऊन गेला तो पत्नी व आई वडील सत्यवती आणि जाणू देव यांच्या बरोबर नावाच्या जंगलात राहत होता पुंडलिक हा सद्गुणी पुत्र होता पण त्याच्या लग्नानंतर तो आपल्या आई वडिलांना वाईट वागणूक देऊ लागला या वागणुकीला कंठाळून ते काशीला जाण्यासाठी निघाले हे जेव्हा त्याच्या पत्नीला समजले तेव्हा तीही तिकडे जाण्यासाठी निघाली ती, ती, ती पतीसमवेत घोड्यावर ते आई वडील ज्या समूहाबरोबर जात होते तेथे पोहोचले वाटेत ते, ते, वा ते, ते एका आश्रमाजवळ पोहोचले जो कुक्कुट स्वामींचा होता तेथे त्या ते ते सर्वांनी एक दोन दिवस थांबण्याचा निर्णय घेतला त्या रात्री सारे झोपी गेले पण पुंडलिकला झोप लागेना पहाटे त्याला अस्वच्छ वस्त्रातील काही तरुण काही तरुण स्त्रिया आश्रमात येताना दिसल्या त्यांनी आश्रम स्वच्छ केला पाणी आणून स्वामींचे कपडे धुतले आणि त्या बाहेर आल्या व पुंडलिकाजवळ जाऊन त्या अदृश्य झाल्या पुढील पहाटेही त्याला तेच दिसले पुंडलिकाने त्यांच्या पायाशी जाऊन त्या कोण आहेत हे सांगण्याची विनंती केली त्या म्हणाल्या की त्या गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्या आहेत जिथे भाविक आपले पापे धुतात त्यामुळेच होतात त्या अस्वच्छ आणि तू आई वडिलांना वाईट वागणूक दिल्याने महापापी आहेस असे त्या म्हणाल्या त्यामुळे त्याच्यात पूर्ण बदल झाला आणि तो चांगला व अज्ञात्थी पुत्र झाला व तो त्यांचा आदर राखू लागला तेव्हा त्यांनी आई वडिलांना विनंती केली की यात्रा सोडून त्यांनी पुन्हा दिंडेरवनात यावे एके दिवशी द्वारकाधीश श्रीकृष्ण भगवान श्री विष्णू एकटे असताना त्यांना मथुरेतील दिवसाची आठवण होते त्यांना आठवतात त्या गोप गोपिका आणि राधा जरी ती मृत होती तरी त्यांनी स्वतःच्या दिव्य शक्तींनी तिला पुन्हा जिवंत करून स्वतःजवळ स्थानापन्न केले तेव्हाच रुक्मिणी कशात आली आणि राधेने उभे न राहून त्यांचा निरादर केल्याने रुक्मिणीने रागाने द्वारका सोडली व दिंडिरवनात अज्ञातवासात आली नंतर भगवान श्री विष्णू तिच्या शोधार्थ प्रथम मथुरा नंतर गोकुळाला गेले गोपाळाला भेटले मग त्यांनीही शोध सुरू केला तो शोधार्थ गोवर्धन पर्वतावर गेले शेवटी ते भीमा नदी तीराजवळ आले सोबत असलेल्या गोपाळाला गोपाळकूर येथे सोडून स्वतः दिंडीरवन जंगलात तिच्या शोधार्थ निघाले आणि तेथे ते रुक्मिणी सापडल्यावर तिचा राग शांत केला नंतर रुक्मिणीसह तेथेच असलेल्या पुंडलिकाच्या आश्रमात आले पण तेव्हा पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवा करत होता जरी त्याला माहीत आहे की भगवान श्री विष्णू स्वतः भेटायला आले आहेत तरी आई वडिलांच्या सेवेसमोर त्याने तात्काळ भेटण्यास नाकारून एक वीट त्यांच्याजवळ फेकली त्यावर उभी राहण्यासाठी पुंडलिकाची आपल्या आई वडिलांविषयीची श्रद्धा पाहून भगवान श्री विष्णूने विलंबांची पर्वा केली नाही विठेवर उभे राहून पुंडलिकाची वाट पाहिली नंतर पुंडलिकाने देवाची क्षमा मागून अशी विनंती केली की त्यांनी भक्तांसाठी येथेच असावे आणि भगवान श्री विष्णूने तसेच वरदान दिले तेव्हापासून भगवान श्री विष्णू आहेत विठ्ठल या अवतारात विठ्ठल म्हणजे असा जो विठेवर उभा आहे विठ्ठल विठ तल उभा ठाकणे आणि हे आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे अधिकृत संकेतस्थळ आषाढ महिन्यातील शुल्क शुद्ध पक्षातील अकरावी तिथी ही प्रथमा एकादशी महा एकादशी एकादशी म्हणून ओळखले जाते हा मोठा पवित्र दिवस आहे ह्या दिवशी उपवास केला जातो या दिवसापासून चातुर्मास चार महिन्याचा काळ सुरू होतो तो, तो कार्तिकी एकादशीला संपतो अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णू हे क्षीरसागरात शेष जातात आणि योग निद्रेतून येतात ते कार्तिके एकादशीला प्रबोधिनी एकादशी या काळात मांसाहार वर्ज केला जातो चंद्रभागी तिरी मूर्ती सावळी साजरी पांडुरंगाच्या मंदिराजवळून खाली उतरल्यानंतर चंद्रभागीची वाळवंट आणि नदीकाठ आपल्याच नजरेस पडतो संत जनाबाईंनी आपल्या अभंगात भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा असा उल्लेख केलेला आपल्याला सापडतो मूळ भीमा नावाची असलेली ही नदी पंढरपूरला येताना मात्र चंद्रभागा होते पंढरपुरात या नदीचा आकार चंद्राच्या कोरीप्रमाणे असल्याने या ठिकाणी तिला चंद्रभागा असे नाव पडले असावे महाराष्ट्रातील सर्वांचे लाडके आणि आराध्य दैवत पंढरपुरी वसली असून या विठोबा रुक्मईच्या दर्शनाकरता महाराष्ट्रातून आणि कर्नाटकातून भाविक मोठ्या संख्येने पंढरपुरी दाखल होतात आषाढी वारीची गर्दी होती ती महाराष्ट्रातील भाविकांची आणि कार्तिके एकादशीला कर्नाटकातील भाविक पंढरीत दाखल होतात असा हा विठुरायाचा दोन राज्यांनी आसपास जणू वाटून घेतला आहे फार पूर्वी म्हणजेच इसवी सन पाचशे शहाण्णवच्या आसपास काही ताम्रपट सापडले त्यात या पंढरपूरचा आणि आसपासच्या गावांचा उल्लेख आढळून आला पुढच्या काही शिलालेखमध्ये विठ्ठलाच्या मंदिराचा देखील उल्लेख सापडतो त्यावरून हे मंदिर फार पुरातन असल्याचे दाखले मिळतात विशेष उल्लेख करावा लागेल तो बाराव्या शतकात जो शिलालेख आढळून आला त्याचा हा लेख सध्या अस्तित्वात असलेल्या मंदिराच्या उत्तर दिशेला भिंतीवर आपल्याला दिसतो पूर्वीच्या मंदिरानंतर तब्बल चौऱ्याऐंशी वर्षानंतर आजच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला अशी भाविकांची समजूत आहे म्हणून भाविक लेखाला आपली पाठ घासतात आणि चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून सुटका व्हावी अशी कामना करतात व मंदिरात प्रवेश घेतात तर मित्रमैत्रिण असा होता विठ्ठल रुक्माई देवीचा इतिहास तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद